विदर्भ के ज्येष्ठ नागरिक महामंडल नागपुर की ओर से स्वर्गीय अनुराधा श्याम पातुरकर स्मृति प्रत्यर्थ पुरस्कार कार्यक्रम का आयोजन किया गया। महामंडल की ओर से हर साल की तरह विदर्भ ज्येष्ठ नागरिक पत्रकार एवं बालश्री पुरस्कार का आयोजन शुक्रवार को शहर के नंदनवन स्थित अनुसया माता मंगल कार्यालय में किया गया। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में कृषि विद्यापीठ के पूर्व कुलगुरु डॉक्टर शरद निम्बाड़कर और महामंडल के अध्यक्ष प्रभुजी देश पांडे उपस्थित थे। इस कार्यक्रम में अप्पा साहेब पाडळकर स्मृति उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार से सरिता कौशिक को नवाजा गया एवं समाज ज्योत पुरस्कार डॉक्टर मिनल सांगोड़े को दिया गया। साथ ही बालश्री गौरव पुरस्कार ऋग्वेद सुरुषे को पुरस्कृत किया गया। ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भचा सचिव आहे आणि आमचं जे महामंडळ आहे विदर्भभरातल्या अनेक मंडळ आम्हाला संलग्न आहेत। आमचं मंडळ जे आहे महामंडळ हे फक्त मागण्या करणारं नसून आम्ही आमच्या ज्येष्ठांना त्यांच्या अनुभवाचा फायदा सगळ्या समाजाच्या घटकांना झाला पाहिजे इतकंच नव्हे तर आमचा अनुभव आमची सामाजिक बांधिलकी ही पुढच्या 2-3 पिढ्यांमध्ये रुजली पाहिजे आणि सगळ्या पिढ्यांमधून आदर्श नागरिक तयार झाले पाहिजे हे आमचं ध्येय आहे। दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की खेड्यापाड्यातल्या ज्येष्ठांना आता खायचे पायचे वांदे आहेत त्या लोकांकरता कमीत कमी सन्मानजनक जीवन जगता येईल याच्याकरता आम्ही एक योजना आखलेली आहे। केंद्र शासन राज्य शासन यांच्या मदतीने आम्ही ते राबवणार आहोत। केविलवाणं वृद्धत्व नको आता आम्हाला पाहिजे सन्मान्य ज्येष्ठ इतकंच नाही तर ज्येष्ठांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा मिळाला पाहिजे। ज्येष्ठांचा आज जो वयामुळे होणारा अपमान आहे घराघरामध्ये म्हणजे त्याचं घर असतं त्याची पेन्शन असते पाहुणे आल्यानंतर सुनबाई म्हणते बाबा तुम्ही आत बसा कारण तुम्हाला चहा पिताना त्रास होतो हा जो अपमान आहे हा देखील ॲट्रॉसिटीमध्ये आला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि जेणेकरून ज्येष्ठांनी समाजाला द्यावं समाजाने ज्येष्ठांना फक्त मान द्यावा आणि एक संघ समाज निर्माण व्हावा याच्याकरता महामंडळ सतत प्रयत्न। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत डॉक्टर शरद निंबाळकर ते माझी कृषी कुलगुरू होते आणि त्यांनी खेड्यापाड्यामधल्या ग्रामीण शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल याच्याकरता अनेक प्रयत्न केले आणि आज त्यांना आम्ही बोलावतो याच्याकरता आहे की त्यांचं ज्येष्ठांच्या एरियात त्यांनी काम केलेलं आहे। आम्ही असं ठरवतो की केवळ ज्येष्ठांचा सत्कार करतो असं नाही तर वस्त्राच्या धारेवरून चालणारे जे पत्रकार आहे त्या पत्रकारांचा सत्कार करतो मग ते तरुण असले तरी आम्हाला चालतात इतकंच नाही तर त्यांना आम्ही अप्पासाहेब पाडळकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देतो। यावेळेला आम्ही सरिता कौशिक यांची निवड केलेली आहे। दुसरा पत्र आम्ही सन्मान आम्ही देतो आहे डॉक्टर मिनल सांगोय यांनी दिव्यांग क्षेत्रात खूप काम केलेलं आहे म्हणजे इतकं काम केलं आहे की ते असं वाटतं की एखादा म्हातारा म्हणून आयुष्यभर जेवढं काम करणार नाही तेवढे त्यांनी 50 वर्षात काम केलं आहे त्यांचा आम्ही सत्कार करतो आहे। आणि एक ऋग्वेद सुरुचे नाव तर बालक आहे त्याचं नाव असेल ज्येष्ठ सन्मान मंत्रिमंडळ आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या ज्येष्ठांच्या समस्या सुटतील याच्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत। आमची अशी आशा आहे की संपूर्ण विदर्भातले ज्येष्ठ आमच्यासोबत येतील सरकार येईल आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातनं ज्येष्ठांचं जीवन सुखकर होईल त्यांचे शेवटचे जे दिवस आहेत ते आनंदाचे समाधानाचे होतील त्याच्याकरता आमचा आजचा कार्यक्रम आहे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी BCN न्यूज नागपुर।